हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे. वरच्या भागांमध्ये दुष्काळची तीव्रता आहे आणि आपल्याला पुढे अजून 7-8 महिने पिण्यासाठी पाणी लागणार आहे. शेती तर आणखीन शेतीला पाणी देणं आणखीन वेगळी बाब आहे की ती दूरपासच आहे. आज वरच्या धरणांमध्ये असणारा साठा आणि जायकवाडीमध्ये असणारा साठा जो आहे जिवंत आणि मृत साठा याचा कुठेतरी एकत्र संघट घालून मला वाटतं संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा तो समन्वयाने प्रश्न सुटला पाहिजे असा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री मोदींचा आहे, माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींचा आहे, अजितदादांचा आहे. म्हणून 17 बैठकीत चर्चा होईल. पण जिल्ह्यावर जो अन्याय होतो समन्यायी धोरणाचा याची कुठंतरी तड लागली गेली पाहिजे, कायद्याची फेर चर्चा झाली पाहिजे. असं आहे, आज त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही, कारण बैठक होत जाऊ दे शासनाची. शासनाकडून काय प्रस्ताव येतो, काय त्यांची भूमिका आहे, कारण मध्यंतरी आता शासनानं मेंढीकरी समितीच्या ज्याच्यामुळे सगळं रामायण घडलं, तर तो अहवाल शासनाने स्वीकारलाही नव्हता, परंतु MWRAने त्यावर आधारित काही निर्णय केले. आता जुलैमध्ये त्या समितीचं पुनर्लोकन करावं, शिफारशीचं पुनर्लोकन करावं असा आदेश निघालेला आहे. त्यामध्ये सगळ्यात जनसंवादा खात्री तज्ज्ञ मंडळी आहे, तर ते त्याच्यावरती अभ्यास करतायत. परंतु 17 तारखेला जी बैठक होईल तर त्यानिमित्तानं एकदा चर्चा होऊ द्या, कारण काय की दुर्दैवानं काय व्हायला लागलं की त्या प्रश्नाची तट लागण्यापेक्षा पॉलिटिकल स्कोरिंग जास्त होतं. आपलं पॉलिटिकल स्कोरिंग नाही करायचं, हा काही श्रेयवादाची लढाई नाही आहे. म्हणून मला वाटतं समजोत्यानं आणि समन्वयानं हा प्रश्न सुटला पाहिजे, हा त्यासाठी हा प्रयत्न. राज्यामध्ये पीक विमा योजना 1 रुपयामध्ये शासनाने आणली होती, तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपले पीक विमा काढले, परंतु पिकाचे पैसे मिळत नाही अशा तक्रारी येत आहे ग्रामीण. नाही असं काही मला काही भागांमध्ये तशा तक्रारी आल्या होत्या, परंतु बहुतांश ठिकाणी आता ही जी पहिल्यांदा आपण 25% अग्रिम रक्कम देण्याबाबतीमध्ये विमा कंपन्या सूचना दिल्या होत्या, त्या आता बऱ्याच पैकी विमा कंपन्यांनी मान्य केल्या. आता मी परवा चंद्रपूरला होतो, तर 82 कोटी रुपये त्यांना अग्रिम रकमेचे 25 कोटी आले, तर जिल्हाधिकारी म्हणजे आम्ही आता वाटप सुरू करणार आहे. हीच परिस्थिती नागपूर जिल्ह्याची होती. आता मी उद्या नांदेडला आहे, परवा अकोल्याला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तशी स्थिती नाही आहे की आता आपण अग्रिम रक्कम आपल्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. आणि अंतिमतः पीक कापणी पूर्ण झाल्याच्या नंतर मग किती रक्कम द्यावी लागेल तो निर्णय होईल, परंतु अतिशय क्रांतिकारक निर्णय हा 1 रुपया पीक विम्याचा जो झालेला आहे, मला वाटतं त्याचा आपल्याला अंदाज नाही आहे. आपल्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करू इच्छितो की एवढ्या मोठ्या प्रमाणात विम्याच्या माध्यमातून यावर्षी त्यांना मदत होणार आहे. शाळांमध्ये शाळांमध्ये शेतकऱ्यांचा निर्णय घेतलेला आहे, कसा असेल तो निर्णय आणि कशा मिळवणार नाही तो शाळेमध्ये नाही आपण शेती करत. आज युवा ते दुवा हा जो एक मध्यंतरी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने मी उपक्रम घेतला आहे, त्यामध्ये आमच्या संगमनेरच्या उपयोगी अधिकाऱ्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आज सगळ्याच महाविद्यालयांमध्ये आज मुलांना उत्सुकता आहे महसूल उपक्रमांची, नियमांची माहिती घेण्याची. आणि आज सगळ्यात जास्त या सेतू केंद्राचा उपयोग मुलांनाच होतो, दाखले काढणं, अमुक काढणं. पण आता ह्या निमित्तानं आता त्यांचीसुद्धा एक पीक पाणी असेल, ही नोंदणी असेल, ही फेरफार असेल, जे काय असेल, त्यामध्ये आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह आहे. आणि बाहेर तर कॉलेज बुडून ते जाऊ शकत नाही, आज ते स्वतःचं काम करतील, कुटुंबाचं कामसुद्धा महाविद्यालयात करतील. म्हणून मला वाटतं हा एक अतिशय गेम चेंजरसारखं उद्याच्या ह्या सेतू केंद्र आपण प्रत्येक महाविद्यालयात देतो, ज्यामुळे कमा शुका योजनेच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, दिव्यांग मुलांना लाभ घेता येईल. किंवा बाहेर आता मी जे नवीन सेतू केंद्र देतो आहे ते एकल महिला असतील, दिव्यांग बांधव असेल, त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत. आताच्या सरकारने मोठ्या प्रमाणावरती उपनिबंध काढलाय, सर्व राज्यातील उपनिबंध काढल्याच्या आता काही मोठ्या शहरामध्ये ऑलरेडी सुरू झालंय, नगरमध्ये सुरू नव्हतं झालेलं. मग नगरमध्ये सुद्धा नगर शहर असेल आणि टप्प्याटप्प्याने तालुका स्तरावर सुद्धा आता शनिवार रविवारी हे कार्यालय आता सुरू राहतील. मोठी त्यामुळे लोकांची फार सोय झाली, कारण बऱ्याच लोक नोकरीवर जातात, सुट्ट्या मिळत नाहीत, रजा मिळत नाहीत. मला वाटतं सरकारची ह्या निर्णयाचं संपूर्ण राज्यभरामध्ये स्वागत झाले.
अहमदनगर शहरामध्ये गुटखा बंदी असताना सुद्धा राज्यामध्ये आज दुसरा हल्ला आला. पूर्वी खून झाला होता पण गुटखा बंदी काय होत नाही त्यामध्ये शासनाची नाही. गुटखा बंदी तर आहेच ना राज्यभरामध्ये. ठीक आहे, आता अंमलबजावणी का होत नाही, ती प्रभावी झाली पाहिजे, कडक झाली पाहिजे. ज्या काळ्या बाजारानं किंवा मागच्या दरवाज्यानं गुटखा विकला जातोय, बऱ्याच आता नियम आपल्याला आहेत महाविद्यालय आणि त्या शाळा परिसरात ते विकू नये. काही काही ठिकाणी आपल्या स्वतःचे पुढे पाहायला मिळतात ते लावलेले, हे दुर्दैव आहे खरं. म्हणजे मला वाटतं शासनाच्या स्तरावर जी काही कायदा सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते त्यांचं काम करत आहेत. त्याच्यामुळे निष्क्रियता असेल तर त्याची दखल आपण काय त्याची दखल घेऊन आपण सुधारणा करू. नाही असं असेल तर ते गंभीर आहे. आपण निश्चितपणे मला स्पेसिफिक उदाहरणं द्या, आपण कारवाई करू.